नमस्ते, मी योगेश कुटे. लेटस खबर बात मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजन्म गुलाम म्हणून राहील असं वक्तव्य करणारे बच्चू कडू हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती भलतेच भडकलेले आहेत की ज्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी डोक्यावर घेतलेलं होतं आणि ज्या मुख्यमंत्र्यांसाठी त्यांनी गुवाहाटीची गोव्याची देखील वारी केलेली होती त्याच मुख्यमंत्र्यांनी आपली प्रहार संघटना प्रहार पक्ष फोडला याचं दुःख काही बच्चू कडू यांना सहन झालेलं नाही आहे. त्यामुळं महायुतीला एकनाथ शिंदे यांना आपण विधानसभा निवडणुकीमध्ये धडा शिकू अशा पद्धतीची भाषा बच्चू कडू हे बोलू लागलेले आहेत. जे बच्चू कडू मुख्यमंत्र्यांचे देखील लाडके होते त्या मुख्यमंत्र्यांनी देखील कडू यांच्या पक्षावरतीच मोठा प्रहार केलेला आहे. या दोघांमध्ये नक्की काय बिनसलं आहे, या दोघांमध्ये नक्की काय वाद सुरू आहेत याचा एक आढावा या आपण विश्लेषणात्मक व्हिडिओमधनं घेणार आहोत. मला वाटतं बच्चू कडू यांनी जी महायुती सोडून तिसऱ्या आघाडीमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा राग मुख्यमंत्र्यांना स्वाभाविकपणे आला असावा. आता तिसरी आघाडी ही कोणाची मते खाणार, कोणाला दगाफटका देणार, कोणाला धक्का देणार आणि यांचं नक्की हेतू काय आहे याबाबत अनेक चर्चा आहेत. पण यातला महत्त्वाचा जो मुद्दा आहे की अनेकांना असं वाटतं आहे की ही तिसरी जी आघाडी आहे अनेक मतदारसंघांमध्ये 5-5, 10-10 हजार, 15-15 हजार मतं खाऊ शकतात आणि या मतांचा फटका हा महाविकास आघाडीला पण बसू शकतो आणि महायुतीला देखील बसू शकतो. आता बच्चू कडू हे आतापर्यंत महायुतीमध्ये होते, मुख्यमंत्र्यांचे घोडे गात होते, पण त्यांना लोकसभा निवडणुकीपासूनच असं वाटू लागलेलं आहे की महायुतीचा जो हिंदुत्वाचा अजेंडा आहे हा आपल्या सगळ्या पुढच्या राजकीय भव्यतेव्यासाठी धोक्याचा होऊ शकतो. त्यामुळेच त्यांनी 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये थेटपणे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात भूमिका घेतलेली होती. आत्तापर्यंत जी सगळी वाटचाल आहे ती काही अशा हिंदुत्ववादी नेता म्हणून अजिबात झालेली नाही आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातला नेता, एक गरिबांचा वाली म्हणून अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा तयार केलेली आहे आणि हीच प्रतिमा त्यांनी अचलपूर या मतदारसंघामध्ये जोपासली आहे आणि राज्यामध्ये ती नेलेली आहे. मात्र जर आपण हिंदुत्वाचा अजेंडा जो महायुतीचा आहे भाजपचा आहे तो जर राबवला तर अचलपूरमधले जे अल्पसंख्याक मतदार आहेत, जी इतर समाजाची मतं आहेत, ती आपल्यापासून दुरावतील हा याचा बोध त्यांना झाला आणि तेव्हापासून ते महायुतीमधनं बाहेर पडण्याची भाषा बोलू लागले. लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी थेट महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधातच काम केलेलं पाहण्यात आलं आपल्या सर्वांच्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भरपूर निधी दिला, त्यांच्या मतदारसंघातले अनेक प्रश्न मार्गी लावले, पण कडू यांना काही शेवटपर्यंत मंत्री केले नाही ही देखील खदखद कडूंच्या मनामध्ये होती आणि साहजिकच त्याचा अधमंद स्फोट व्हायचा. पण तरीही निधी मिळतो आहे, पैसा आपल्या मतदारसंघामध्ये येतो आहे, त्याचा आपल्याला उपयोग होतो आहे हे त्यांनी गृहीत धरून गेले 6 महिने काही त्यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यांना अपंग मंत्रालय स्वतंत्रपणे स्थापन करून हवं होतं, त्याची ती इच्छा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करून दिली. मात्र या मंत्रालयाला किंवा त्या कडू यांना त्याच्यामध्ये कोणताही अधिकार नव्हता, त्यामुळे ती देखील एक दुखरी नस मला वाटतं कडू यांच्या बाजूनं होती. त्याचा विस्फोट आता तो नुकताच झाला, तो म्हणजे प्रहार पक्षामधलेच जे दुसरे राजकुमार पटेल म्हणून जे आमदार आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं आणि या सगळ्या वादावरतीही ही जी सगळी पक्षांतर आहे पटेल यांचं ही उंटावरची काडी ठरलेलं आहे. राजकुमार पटेल यांना असं वाटतं आहे की जर आपण महायुतीसोबत राहिलो तर आपल्याला भाजपची, एकनाथ शिंदे यांची आणि राष्ट्रवादी देखील मदत मेळघाट या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकते आणि त्या दृष्टीनेच त्यांनी तातडीने निर्णय घेतला. बच्चू कडू हे काही आपल्याला निधी देऊ शकत नाहीत, यांच्यामुळे काही आपली फार कामं मार्गी लागणार नाही आहेत, भाजपवाले आपल्यावर नाराज होतील आणि त्याचा फटका आपल्याला विधानसभा निवडणुकीत बसू शकतो हे चाणाक्ष पटेल यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तातडीनं बच्चू कडू यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे बच्चू कडू महाराष्ट्रामध्ये आपले किमान 3-4 आमदार निवडून आणण्याच्या नियोजनामध्ये होते त्यांना याच ठिकाणी फटका बसला आणि आपला जवळचाच एक आमदार शिंदे यांनी खेचून घेतला याबद्दलची चिडचिड त्यांची काही थांबत नाही आहे. त्यामुळं ते आता अशा पद्धतीनं उमेदवार उभे करतील की ज्याचा फटका हा केवळ महायुतीलाच होऊ शकतो. बच्चू कडू आणि तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांचं प्लॅनिंग असं आहे की जर कोणालाही बहुमत मिळालं नाही तर आपला जो 4-5 आमदारांचा गट आहे
त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो, आपली बार्गेनिंग पॉवर वाढू शकते, आपल्याला मंत्रिपद मिळू शकतं आणि याच हेतूनही तिसरी आघाडी निर्माण झालेली आहे असं देखील बोललं जात आहे. म्हणजे जर महाविकास आघाडीला आमदारांची संख्या कमी पडली तर ऐनवेळेस बच्चू कडू आणि तिसऱ्या आघाडीतले जे काही दोन चार आमदार निवडून जाऊ शकतील असं त्यांना वाटतं आहे ते आमदार महाविकास आघाडीशी संलग्न होतील आणि जर महायुतीबाबत असं घडलं तर ते महायुती देखील जातील. त्यामुळं त्यांना आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची आहे आणि त्या दृष्टीनं ही सगळी तिसऱ्या आघाडीची गणितं मांडली जात आहेत. मात्र बच्चू कडू यांच्या ज्या मेळघाटवरतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार असा तिथं एक दणका त्यांना दिल्यामुळं साहजिकच बच्चू कडू यांना आता मेळघाटमध्ये वेगळी नव्याने समीकरणं आखावं लागतील. राजकुमार पटेल यांच्या विरोधात चांगला उमेदवार शोधावा लागेल. स्वतःचा अचलपूर मतदारसंघ देखील त्यांना वाचवावा लागेल कारण त्यांच्या विरोधात आता महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही पक्षाचे उमेदवार येऊ शकतात. आणि साहजिकच जर महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक दलित अशी जर मतं गेली तर बच्चू कडू यांचा जो हक्काचा मतदार आहे तो मतदार त्यांच्यापासून दुरावू शकतो. एक राज्याचे नेते होण्याचा आज बच्चू कडू यांचा प्रयत्न आहे पण त्यांना आपल्या स्वतःच्याच मतदारसंघामध्ये अडकवण्यामध्ये सध्या तरी महायुतीचे नेते हे यशस्वी झालेले दिसून येत आहेत. त्यामुळं बच्चू कडू यांच्यासाठी ही एक थोडासा सेटबॅक आहे. त्यावर कसे मात करतात हे देखील आपल्याला पाहावं लागेल. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकूण एक यातलं निवडणुकीतलं जे नियोजन आहे ते असं दिसून येत आहे की जो कोणी विनिंग कॅन्डिडेट असेल, ज्याच्याकडे निवडून येण्याची क्षमता असेल, तो आपल्याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये घ्यायचा. खरं तर मेळघाट हा जो मतदारसंघ आहे हा भाजपकडे आहे, विद्यमान आमदारच आपल्याकडे घेऊन या मतदारसंघावरती शिवसेनेचा दावा कायम राहील अशा पद्धतीची व्यूहरचना या निमित्तानं आखलेली आहे. त्यामुळं मेळघाटवरचा भाजपला देखील आपला दावा सोडावा लागणार आहे असं ठामपणे दिसून येत आहे. अर्थात पटेल यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यासाठी दुसरी पण एक युक्ती अशी आहे की त्यांचा आणि ज्या माजी खासदार नवनीत राणा या दोघांचं सूत किंवा या दोघांची मतांची बेरजेला सुरुवात झालेली आहे असं बोललं जात आहे. पटेल यांनी लोकसभा निवडणुकीत राणांचं काम केलं पण जर बच्चू कडू यांची जर ताकद कमी करायची असेल तर पटेल यांना आपल्याकडे खेचून घेतलं पाहिजे हे देखील महायुतीच्या नेत्यांना दिसून येत होतं. त्यामुळंच नवनीत राणा यांची जी ताकद आहे ती जर मेळघाटमध्ये आपल्याला मिळाली तर आपलं काम आणखीन सोपं होऊ शकेल असं देखील पटेल यांना वाटलेलं असावं. त्यामुळेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा स्वीकार केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच अमरावतीमधल्या लढतीं आता दिवसेंदिवस अधिक चढाओढीच्या होऊ लागलेल्या आहेत. त्याची सुरुवातच खऱ्या अर्थानं बच्चू कडू यांच्यापासून झालेली आहे. पाहूया अमरावतीमध्ये आणि अचलपूर आणि मेळघाटमध्ये नक्की काय कोण डावपेच आखत आहेत हे आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसून येईल. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी.